ब्रेकिंग न्यूज ना आपण बुलेटिनची सुरुवात करूया। वैतरणा नदी पात्रात पारगाव इथं अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटींवर महसूल विभागाने धडक कारवाई करत या बोटी जाळू नष्ट केल्या आहेत। महसूल विभागाच्या आदेशानंतर वैतरणा नदी पात्रामध्ये सुद्धा अवैध वाळू उपसा सुरूच होता। महसूल विभागाने वारंवार याबद्दल इशारे दिलेले होते, मात्र आता अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसूल विभागाने थेट कारवाई केली आहे। या बोटी कुणाच्या आहेत याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नसली, तरी या कारवाईनंतर आता वाळू माफियांचे धाबे दणाणलेत। चार बोटी जाळून नष्ट करण्यात आलेल्या आहेत, महसूल विभागाने ही कारवाई केली आहे। वैतरणा नदी पात्रामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा सुरू होता, सातत्याने महसूल विभाग ही कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते, पण तरी देखील अवैध वाळू उपसा सुरूच होता। अखेर महसूल विभागाने आता कारवाई करत चार बोटी जाळून नष्ट केल्या आहेत। या कारवाईनंतर आता वाळू माफियांचे धाबे दणाणलेत।